आणि मनोज जरांगेसोबत जरी मी स्वतः हजर नसेल तरी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार त्यांना सपोर्ट करत होते, त्यांची बाजू घेत होते, मांडत होते, त्यांच्या बाजूने बोलत होते. त्याचं कारण ते मराठा आरक्षणासाठी लढा त्यांनी उभारला होता आणि म्हणून मी मनोज जरांगेच्या सोबत होते. नेमकं कुठे आक्षेप आहे तुमचा? आता गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सातत्याने जरांगेंच्या विरोधात बोलताय, कुठे चुकतंय जरांगेंचं असं तुम्हाला वाटतं? जरांगेचं खरं तर अगोदरपासून चुकतच झाले. त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेडं बनवलं, जे काय तिथं दंगल घडली का घडवली, खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा. आता हा ही शंका निर्माण व्हायला लागली. त्या दंगली तिथं जे काय झाली, मारहाण झाली, पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचा बाहेर निघालाय. त्याबरोबर मी होते, कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे, चळवळीचा भाग मी आहे. आणि त्यावेळे तेव्हापासून मी मनोज जरांगेला त्यांच्यासोबत मी जोडल्या गेली. मनोज जरांगे कोण हे मला वाटतं मीडियाला पण माहीत नसणं अगोदर. हे बोलतायत मी या संघटनेत काम केलं, त्या तुम्हाला तरी माहिती होतं का मनोज जरांगे कोण आहे अगोदर? ज्या वेळेला लाठीचार्ज झालाय, अखंड महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं, सर्व पक्षीय आमदार त्यांना भेटायला गेले, अगदी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांपासून ते पार जलील असेल, राजसाहेब ठाकरे असतील, पडळकर असेल, सर्व सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सर्वच त्यांना भेटायला गेले. आणि त्याच्यानंतर मनोज जरांगेचा चेहरा हा महाराष्ट्राने बघितला आणि महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं. त्याचं कारण सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलाय. आणि म्हणून आज मनोज जरांगे जे काय आहे व्यक्तिमत्व ते आपल्या समोर आहे. त्याचं कारण एवढं मोठं आहे ना की मनोज जरांगे भोळा बाबडा माणूस, साधा सरळ बोलणारा, अगदी आपली भाषाशैली आहे ती न बदलणारा, अगदी सब म्हणजे जी सभ्य भाषा नाही म्हणता येणार त्यांची, जी भाषाशैली आहे किंवा जे काय आहे त्यांचं त्या भाषेत बोलणारा. म्हणून महाराष्ट्राने आणखी जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवला की नाही, आता आम्हाला अगदी महाराष्ट्रासोबत मीही विश्वास ठेवला होता की आम्हाला निस्वार्थ नेतृत्व मिळालं. तुम्ही शेवटपर्यंत कधी त्यांच्यासोबत? मी एक महिन्यापूर्वीपर्यंत होते. जोपर्यंत तुम्हाला सांगते, मला काही गोष्टी बऱ्याच प्रामुख्याने लक्षात येत होत्या. ज्या वेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर शाई फेक झाली त्याही वेळेला या माणसांनी ब्रश शब्द त्यांच्या बाजूने काढला नाही. ज्या वेळेला मंगेश साबळेने गाडी फोडली त्याही वेळेला मंगेश साबळेला हा माणूस म्हणतो आहे कोण आहेत ते मला माहीत नाही, मी ओळखत नाही त्यांना. ज्या वेळेला मला गलिच्छ भाषेत बोलले जाते, मी याची बाजू घेऊन भुजबळला एवढं ट्रोल केलं होतं. मी तळतळीनं बोलतीये की माझा भाऊ आजारी आहे, मला या लोकांचा विरोध करायला मी एकटी बस आहे, परंतु आत्ता मला वेळ नाही आहे त्यांना उत्तर द्यायला. मला ही लोक फेसबुकला फोन करतायत, व्हॉट्सअपला कॉलिंग करतायत, मला गलिच्छ भाषेत बोलण्यात येते, माझ्या लेकींना बोलण्यात येते. तुम्ही फक्त याच्या सोशल मीडिया 24 तास तुमच्या सोबत होती, तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती. फक्त एक 30 सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी की त्या संगीता वानखेडेला का तुम्ही ट्रोल करताय, तिला एकटी समजू नका, बस एवढंच बोला असं म्हणत होती मी. का तर माझ्या मुलींपर्यंत आले, गलिच्छ मी सांगू शकत नाही तुम्हाला, एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं. भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते, परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला. कुणीही उठतंय आणि काय उगाच प्रसिद्धीसाठी काहीही करतंय, हे आम्ही हे मी नाही बोलणार आहे, मला आरक्षण महत्त्वाचं आहे. हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्यांनी आणि माझ्याही भावाने तिथल्या मला ऐकवलं आहे त्याचं बोलणं. आणि त्यावेळेला फार मनस्ताप झाला की अरे आज मी एवढं या माणसासाठी. आणि मग नंतर मला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की ताई आम्हाला बऱ्याच दिवसापासून असं वाटतंय तुम्हाला सांगावं, शांत बसा, पण तुम्ही कुणाचं ऐकत नसता हे आम्हाला माहिती आहे. आणि मग त्यांनी मला म्हटलं हे माझ्याही लक्षात येत होतं, ह्या गोष्टी माझ्याही लक्षात येत होत्या की अरे हे कुठेतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे. नाही नाही नाही, तुम्ही माझं बघा, मी त्यांना 1 ते 1.5 महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते. मी आत्ता नाही, मी माझं युट्यूब चॅनल असेल, माझा फेसबुक असेल, मी त्याच्यावर त्यांचा विरोध करते. मला ट्रोल करण्यात येत आहे, मी रडतीये ढसा ढसा, मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये फेसबुक पुढे की मी विष पेईल. मला ट्रोल करू नका, माझ्या लेकींना बोलू नका, मला उदयनराजेंच्या सहकाऱ्यांचे फोन येत आहेत. ताई उदयनराजांना आम्ही तुम्हाला भेटण्याची तरतूद करतोय, तुम्ही इकडे या साताऱ्याला, म्हणजे लोकांची तोंड गप्प होतील. आज छत्रपतींची गादी मला सपोर्ट करायला तयार आहे, परंतु हा माणूस फोन करून एक शब्द बोलत नाही हो सहानुभूतीसाठी सुद्धा की कधी काळी या भगिनीने आपल्याला मदत केलेली आहे, खंबीरपणे आपल्यासाठी उभी राहिलेली आहे सोशल मीडियावर. नाही, या माणसाचा मला फोन नाही आला किंवा याच्या सहकाऱ्यांचा सुद्धा परत नाही कोणाला. प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की तुम्ही 1 महिन्यापूर्वी त्यांच्या बरोबर होतात. अनेक वेळा जरांगे असं बोललेले आहेत की मी स्वतः समाजाशी बोलतो, सहकाऱ्यांशी बोलतो आणि मगच निर्णय घेतो. असं काय झालं 1 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यापूर्वी की त्यांनी तुमच्याशी बोलणं टाळलं,
किंवा समाजाशी ते बोलत नव्हते का असं तुमचा आरोप? नाही, अजिबात नाही. हे फक्त कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी होतं. तिथल्या सहकाऱ्यांनी, सगळ्यात महत्त्वाचं बारसकर महाराजांनी, त्यांनी सांगितलंय, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल, त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये, त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते. ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे, कुणाचा असणार आहे, तुम्ही प्रामुख्याने बोलते, शरद पवाराचाच फोन त्या माणसाला चालू आहे. अख्खे आंदोलन जे काही उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना, तो शरद पवारांनीच केलेला आहे. हे येईल कालांतराने, मला माहिती आहे, खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर, आणि मला करता येत, मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं. मी सत्य मांडत असते, मांडत राहणार आणि मांडतीये. माझं तोंड कुणीही गप्प करू शकत नाही. धड्या सोडून पुढे चाल, हे राहणारच आहे. कसल्याला किंमत देऊन चालायचं, समाज महत्वाचा, त्याला किंमत देऊन चालायचं नाही. असं प्रत्येकाचं उत्तर देत बसलं, माझं आंदोलन कुठं जाईल? असं का होतंय? काय असत आता शेवटी, प्रत्येकाला प्रसिद्धी चालू, प्रत्येकाला पैसा असा वाटतो सरकारचा, ते सोडूनच द्या आता, ते चालू राहणार. ते ट्रॅप नाहीये नसन पण, कारण शक्यतो या राज्यातली महिला तिला जाणे द्या ट्रॅप स्वतःच. काही असू शकतं आणखीन काही दुसरे दोन तीन ट्रॅप, यांच्यावर आता उत्तरच देणार नाही. पत्रकार परिषद इथून पुढे फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचा आरोप करण्यासाठी. ते म्हणतात तुमचं जो आंदोलन चालू आहे त्यामागे शरद पवार आहे, सोडून द्या सांगतात, तसं तुम्ही करतात, सोडून द्या, सोडून द्या. सगळ्या महाराष्ट्राला माहिती मग ती काय, चला सोडून द्या. आपलं महत्वाचे घ्या, आरक्षण महत्वाचं आहे, नसेल तर धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांचे.